राम राम मंडळी, मी विलास झट्टे आणि झट्टे फुटवेअरमध्ये तुमचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण मार्केटमध्ये जातो चपला जोडे वगैरे घ्यायसाठी, तर तिथं गेल्यानंतर आपल्याला विचार येते आपण कोणतं घ्यावं कोणतं नाही, अशा प्रकारचे विचार येतात. तर मी हा चॅनल बनवायच्या पहिले जेव्हा विचार केला की एखादा व्यक्ती रिटेलरकडे जात आहे चप्पल जोडे वगैरे काही घ्यायसाठी, तर मंडळी मी सर्वात पहिले तुम्हाला हे सांगतो की मी हे यूट्यूब चॅनल का बनवलेलं आहे आणि बनवण्याचा मागचा माझा काय हेतू आहे. तर चला बघूया मग. आता मी यूट्यूबवर खूप सारे चॅनल सर्च केले, पण मला यूट्यूबवर पाहिजे तसे फुटवेअरशी रिलेटेड असे चॅनल मिळाले नाही. कारण चॅनल आहे, पण त्या चॅनलवर असे सांगितले गेलं आहे की हे प्रोडक्ट अशा प्रकारचं आहे, ते बॉक्समधून काढल्या जाते आणि ते बॉक्समधून काढल्याच्या नंतर त्या प्रोडक्टला फक्त बाहेर काढून असं दाखवलं लागते की त्या प्रोडक्टचा हा कलर आहे, ही कंपनी आहे आणि हे एवढ्याला येते बस. पण त्याच्या व्यतिरिक्त त्या प्रोडक्टबद्दल काही आपल्याला सांगितलं जात नाही. यूट्यूबवर खूप सारे व्हिडिओ आहेत, पण फुटवेअरशी रिलेटेड म्हणजेच चपला जोडे सॅन्डल आणि इतर जे प्रोडक्ट आहे फुटवेअरचे त्याबद्दल आपल्याला कुठल्या प्रकारची माहिती यूट्यूबवर मिळत नाही. मिळते पण ते पण अधूरी मिळते. तर आपण या चॅनलमध्ये आपल्या हे जे झट्टे फुटवेअर हे जे चॅनल आहे, या चॅनलवर मी तुम्हाला सगळे प्रोडक्ट, सगळ्या कंपन्या आणि प्रत्येक प्रोडक्ट कोणती कंपनी आहे, त्याच्यानंतर कोणते आर्टिकल आहे, कोणतं प्रोडक्ट आहे, त्या प्रोडक्टचा काय कलर आहे आणि त्याच्यानंतर त्याचे किती वेरियंट आहे, त्याच्यानंतर त्याची किंमत किती आहे आणि ते तुम्हाला कुठून घेतलं तर चांगलं परवडेल आणि किती रुपयापर्यंत ते परवडेल आणि समजा एखादी वस्तू आपण एखादा प्रोडक्ट समजा जर आपण 200 रुपयाचं घेतला आहे, समजा एखादी चप्पल आपण 200 रुपयाची घेतली आहे आणि ती चप्पल खरोखरच 200 रुपयाला आपल्याला परवडेल की नाही परवडेल, मग ते रिटेल मार्केटमध्ये परवडेल की ऑनलाईन मार्केटमध्ये परवडेल, तर त्याबद्दल या व्हिडिओमध्ये त्याबद्दलच्याच माहिती आपल्याला तुम्हाला मिळणार आहे. आणि प्लस तुम्ही कोणतं प्रोडक्ट घेऊ शकता आणि कोणतं नाही घेऊ शकत आणि कोणतं प्रोडक्ट तुम्हाला कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या एजमध्ये त्याबद्दलची आपल्याला इथं ह्या चॅनलवर माहिती मिळणार आहे. आणि मित्र, आपण मार्केटमध्ये समजा जर एखादी रिटेलरकडे गेलो की मला ही ही चप्पल पाहिजे, तर तो ती चप्पल न देता आपल्याला दुसरी चप्पल देण्याचा प्रयत्न करतो. पण आपल्याला ते माहीत नसतं की आपल्याला एखादी चप्पल घ्यायची आहे तर ती चप्पल किंवा तो जोडा कोणत्या कंपनीचा आहे आणि त्या कंपनीचा आर्टिकल नंबर काय आहे. आपण त्याला दाखवतो फोटो, पण ते फोटो दाखवल्यानंतर तो त्याच्याशी रिलेटेड दुसरा एखादा प्रोडक्ट दाखवतो आणि त्यामध्ये आपल्या त्याच्यात आपली फसवणूक होते. आणि मेन म्हणजे जे आपण चप्पल किंवा जो आपला जोडा घेणार आहो, त्या चप्पल किंवा त्या जोड्याची जे खासियत आहे, जे मटेरियल आहे, जे कोणतं मटेरियल त्याच्यामध्ये यूज केलं आहे आणि ते मटेरियल आपल्या पायाला, म्हणजेच जसं आपला कोणाचे समजा टाका दुखत असेल तर त्यानुसार त्या व्यक्तीला कोणती चप्पलची गरज आहे किंवा कोणत्या जोड्याची गरज आहे त्याबद्दलची माहिती आपल्याला कुठेही मिळत नाही. आणि समजा एखादा रिटेलर आहे तो तुम्हाला सांगत असेल की ही चप्पल तुमच्या पायाला चांगली आहे, पण नंतर आपण ते घरी नेल्याच्या नंतर आपल्या पायाला ते चांगली आपल्याला वाटत नाही किंवा त्याचं ऐकून आपण घेऊन घेतो पण त्याचा फायदा आपल्याला कुठलाही होत नाही आणि ती चप्पल आपल्याला पडून राहते. पण माझ्या या चॅनलवर झट्टे फुटवेअर मी तुम्हाला मराठी भाषेमध्ये, चॅनल भरपूर साऱ्या भाषेमध्ये आहे, हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये तुम्हाला मिळून जाणार, पण मराठी भाषेमध्ये असं एकही चॅनल मला यूट्यूबवर दिसलं नाही, म्हणून मी हे चॅनल बनवत आहे. तर तुमच्या भाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये आपण हे व्हिडिओ आपले बनणार आहे आणि मराठी भाषेमध्येच सर्वांना त्या प्रोडक्टची माहिती मिळणार आहे. आणि प्लस या चॅनलवर प्रोडक्टचे रिव्ह्यू, त्याच्यानंतर प्रोडक्टचे कम्पॅरिझन आणि आपल्या एज ग्रुपनुसार कोणते चप्पल जोडे आपल्याला सूट होणार आणि कोणते नाही होणार आणि कोणत्या व्यक्तीला कोणता त्रास असल्यानुसार कोणती चप्पल तुम्ही लावू शकता, अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहे. जर तुम्ही मराठी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. जर तुम्हाला चप्पल किंवा जोडा वगैरे काही घ्यायचा असेल तर तुम्ही एकदा माझ्या चॅनलवर या, सर्च करा, बघा. जर तुम्हाला ते वस्तू किंवा ते प्रोडक्ट नाही मिळालं तर मला खाली कॉमेंट करा किंवा माझ्या इंस्टाग्राम आयडीवर मला फॉलो करा, तिथं मला मॅसेज करा, मी तुम्हाला त्या प्रकारची आणि त्या प्रोडक्टबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला मी देणार. कसं असते मित्रांनो, आपण मार्केटमध्ये जातो कोणत्याही प्रकारची एखादी चप्पल वगैरे किंवा जोडा वगैरे किंवा सॅन्डल वगैरे घ्यायसाठी, तर त्यावेळेस कसं असते की आपण ऑलरेडी ज्या प्रोडक्ट जे प्रोडक्ट आपण यूज करत आहोत, जसं समजा एखाद्या कंपनीचा आपण प्रोडक्ट यूज करत आहोत, तर तेच प्रोडक्ट आपण प्रत्येक वेळा त्याच कंपनीचं प्रोडक्ट आपण रिटेलरला मागतो आणि तेच आपण यूज करतो.
दुसऱ्या कंपनीचा आपण कुठलाही विचार करत नाही, कारण आपला दुसऱ्या कंपनीवर कुठलाही विश्वास नसतो, कारण आपण त्याला यूज केलेलं नसतं. किंवा मग समजा कसं होते, समजा एखाद्या आपल्या आजूबाजूचा एखादा व्यक्ती असेल, नातेवाईक असेल किंवा कुठली मित्रमंडळी असेल, त्यांनी एखादा प्रोडक्ट आणला समजा, तर त्याचा म्हणजे त्यांनी हे यूज केलं तर त्याला वाटते की हा खरंच म्हणजे यूजफुल आहे बा. किंवा मग आपण समजा जर एखादी वस्तू घेतली, एखाद्या कंपनीची एखादा प्रोडक्ट घेतला, समजा एखादी चप्पल घेतली की ही ह्या कंपनीची आहे, मस्त आहे, त्यांनी सांगितलं आपल्याला, तर आपण त्याचं ऐकून हे प्रोडक्ट यूज करणार, त्याच कंपनीचा आपण घ्यायचा विचार करणार. पण आपण आपल्या मतानी कुठल्याही नवीन कंपनीला आपण ऍक्सेप्ट करत नाही, कारण तर आपल्याला त्या कंपनीबद्दल कुठलीही माहिती नसते, आपल्याला त्या कंपनीबद्दल काही माहिती नसते, त्याच्यामुळे आपण त्या कंपनीचा विचार आपण करत नाही आणि त्या कंपनीचे प्रोडक्ट आपण घेत नाही. त्याने काय होते की आपल्याला जे एका कंपनीचे प्रोडक्ट आहे तेच रिपीट 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 आपण यूज करत असतो. भरपूर सारे आर्टिकल असतात पण तरी पण ते रिपीट असते. पण आपल्याला एखाद्या नवीन कंपनीचं किंवा एखादा नवीन प्रोडक्ट जर वापरायला मिळत असेल आणि ते जर यूजफुल होत असेल तर ते घ्यायला पाहिजे की नाही, तर घ्यायला पाहिजे असेल त्याबद्दलची माहिती आपल्याला हवी असेल, कारण तर माहिती नसेल तर आपण ते प्रोडक्ट घेऊ शकत नाही, आणि घेतलं समजा आणि त्याच्यामध्ये जर आपली फसवणूक झाली तर प्रॉब्लेम होऊ शकते. म्हणून तुम्हाला या चॅनलवर, माझ्या या झटके फुटवेअर या चॅनलवर तुम्हाला प्रत्येक कंपनीचं म्हणजे जसं अलग अलग कंपन्या आहे, तर त्या प्रत्येक कंपनीचे काही प्रोडक्ट घेऊन, समजा जे फेमस प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टचे रिव्ह्यू तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील. जसं कंपनीचं नाव सांगायला गेलं तर पॅरागॉन आहे, त्याच्यानंतर विकेसी आहे, स्पार्क आहे, महामस्क आहे, त्यानंतर फ्लाईट आहे, भरपूर सारे बिन्नी वगैरे असे भरपूर सारे कंपन्या आहेत. तर त्या कंपनीतील जे फेमस प्रोडक्ट आहे किंवा सर्व जे समजा लेडीज असेल किंवा जेंट्स असेल, सॅन्डल असेल, स्लीपर असेल, त्यानंतर जोडा असेल, मार्केटमध्ये भरपूर साऱ्या कंपन्या आहेत, तर त्या कंपनीची माहिती आपल्याला कुठूनही मिळत नाही. किंवा मग एखादी कंपनी आपण त्याला सर्च करतो तर त्या कंपनीच्या साईटवर आपल्याला ती माहिती मिळते. पण यूट्यूबवर, आज जर यूट्यूबवर म्हणलं तर प्रत्येक कंपनीबद्दलची माहिती आपल्याला मिळत नाही, मिळाली तर ती पण अधूरी मिळते आणि त्या कंपनीने प्रोव्हाइड केलेली माहिती मिळते. तर एखादी कंपनी कशी आहे आणि त्या कंपनीचे प्रोडक्ट कसे आहे आणि कोणती कंपनी कसे प्रोडक्ट बनवत आहे, जसं मार्केटमध्ये कंपनीचा विचार करायला गेलं तर भरपूर साऱ्या कंपन्या आहे, पॅरागॉन आहे, त्यानंतर विकेसी आहे, त्यानंतर बिन्नी आहे, महामस्क आहे, स्पार्क आहे, बाटा आहे, अशा भरपूर साऱ्या कंपन्या आहेत. पण कोणत्या रेंजमध्ये कोणते प्रोडक्ट बसतात आणि आपल्याला परवडेल असे कोणते प्रोडक्ट आहे आणि ते कुठून मिळणार, तशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, तुमच्या लक्षात आलंच असेल की हा चॅनल मी कशासाठी बनवलेला आहे आणि माझ्या हा चॅनल बनवण्याचा हेतू काय आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन फुटवेअरशी रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत चप्पल घाला आणि सुरक्षित राहा.